हाय फ्रेंड्स, मराठी फूड रेसिपीवर तुमचे स्वागत आहे. आजची आपली रेसिपी आहे बटर चिकन. तर त्याच्यासाठी बोनलेस चिकन अर्धा किलो घेतलेलं आहे, स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. पहिल्यांदा ह्याच्यामध्ये आपल्याला दही टाकून घ्यायचं आहे. 5 ते 6 चम्मच दही टाकायचं आहे. नंतर चिमूटभर काळी मिरी पूड टाकायची आहे. गरम मसाला आहे 1.5 चमचा, हळद 1/2 चमचा, धना पावडर 1 चमचा आहे, चवीनुसार मीठ, लाल तिखट 1 चमचा. तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या अंदाजाने कमी जास्त करू शकता. आले लसूण पेस्ट 1 चमचा आणि विनेगर एकदम थोडंसं टाकायचं 1/2 चमचा. जर समजा व्हिनेगर नसेल ना तर लिंबाचा रस जरी घातला अर्धा तरी पण चालते. आता हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. ते व्यवस्थित मिक्स करून 1-10 मिनिटांसाठी आपल्याला ठेवून द्यायचं आहे. चिकन छान मिक्स झालेलं आहे. आता 10 मिनिटांसाठी साईडला ठेवूया. एका कढईमध्ये 1 मोठा चमचा तेल टाकलेलं आहे. आता हे चिकन हळूवारपणे ह्याच्यामध्ये टाकून घेऊया आपण सगळं. तर व्यवस्थित मिक्स करून घेऊया. पाच मिनिट मी सतत असं हलवून घ्यायला परतून घेतलेलं आहे. त्याला छान पाणी पण सुटलंय. आता पलीकडच्या गॅसवर मी याला ट्रान्सफर करते आणि वरनं झाकून 1-10 मिनिट आपण ह्याला वापरून घेणार आहोत. दुसरा पॅन इथं मी गरम कराय ठेवलेला आहे. ह्याच्यामध्ये आता 2 चमचे बटर टाकून घ्यायचं आहे. पूर्णही वितळवून घेऊया. बटर पूर्ण वितळवून घ्यायचं आहे अगोदर आणि नंतर ह्याच्यात मसाले टाकूया आपण. इथं 1/2 चमचा जिरं घेतलेलं आहेत, 5 ते 6 लवंगा घेतलेले आहेत, 2 दालचिनीचे तुकडे, 2 तमालपत्र आणि 1 मोठी विलायची. हे सगळं आपल्याला खडा मसाला व्यवस्थित परतवून घ्यायचा आहे. 2 कांद्याचे एकदम बारीक अशी पेस्ट तयार करून घेतलेले आहे. त्याच्यामध्ये वतूया. छान परतवून घ्यायचं आहे गुलाबी रंगावर. दोन टोमॅटो मिक्सरला बारीक करून घेतलेले आहेत. हे पण ह्याच्यामध्ये ओतून व्यवस्थित असं परतवून घेऊया आपण. हे टोमॅटो आणि कांदा परतलाय. ह्याच्यामध्ये आता 1 चमचा काश्मीरी चिली पावडर टाकायचा आहे, 1/2 चमचा धना पावडर आणि गरम मसाला 1/2 चमचा. तर हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया. ह्याच्यामध्ये 1/2 ग्लास पाणी ओतायचं आहे आपल्याला आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊया. थोडं मीठ टाकूया चवीनुसार ह्याच्यामध्ये. छान मिक्स होतंय. दही ग्रेव्ही आहे ती मी पलीकडल्या गॅसवर ठेवते आणि ते चिकन इकडे घेऊन शिजलंय का बघूया आपण. झाकण काढूया. चिकन आपलं शिजत आलेलं आहे, मी एकदा चेक केलं होतं. पण हे पूर्ण पाणी आहे हे आपल्याला ड्राय करून घ्यायचं आहे. तर आता थोडासा गॅस वाढवूया आणि पूर्ण पाणी आटवून घेऊया. त्याचं पाणी पूर्ण ड्राय होत आलेलं आहे, थोडंसं किंचित राहिले. तर हा मिक्स करूया व्यवस्थित आणि त्या दुसऱ्या ग्रेव्हीमध्ये चिकन सर्व टाकून घेऊया आपण. ह्या ग्रेव्हीमध्ये आता चिकन सर्व टाकूया. सगळं आता व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि ह्याला 1-5 मिनिट अजून वाप देऊन घेऊया. व्यवस्थित असं या ग्रेव्हीमध्ये मिक्स होऊन जायले.
एक चमचा कसुरी मेथी घेतलेली आहे, हातावर क्रश करून असं व्यवस्थित टाकून घेऊया आणि मिक्स करूया. त्याच्यावर झाकण ठेवून एक 5 ते 6 मिनिटाला अशीच वाफ द्यायची आहे. 5 ते 6 मिनिट झालेले आहेत. बटर चिकन आपलं छान असं तयार झालेलं आहे. त्याच्यामध्ये थोडी कोथिंबीर टाकून घेऊया. मिक्स करूया. छानच आपलं बटर चिकन तयार झालेलं आहे. तुम्ही नक्की ही रेसिपी करून पहा आणि एक छोटीशी कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.